तर विद्यार्थ्यांना एक एका स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जी के क्वेश्चन्स आणि त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आणखी क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्यामुळे या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण आपली भरती आलेली आहे जवळ आणि कुठल्याही भरतीची जर तयारी करत असाल तर हे सर्व जे क्वेश्चन्स आहेत ते जनरल क्वेश्चन्स असल्यामुळे कुठल्याही भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे प्लीज सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या त्याच्यानंतर बेल आयकॉनला लगेच प्रेस करून घ्या जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल अपलोड करताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर व्हिडिओला सुरुवात करूया सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या सत्याग्रहातील महिलांनी दिलेली होती वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या सत्याग्रहातील महिलांनी दिलेली होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील बारडोली सत्याग्रह घरातील महिलांनी जे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार पदवी दिलेली आहे आणि मित्रांनो याच प्रश्नाविषयी जर आपल्याला विचारलं की बारडोली सत्याग्रह कोठे झाला होता तर आपल्याला काय सांगायचं आहे बारडोली सत्याग्रह गुजरातमध्ये झालेला होता आणि जर विचारलं की बारडोली सत्याग्रह कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी पार पडला होता तर सांगायचं आहे बारा जून एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी या दिवशी बारडोली सत्याग्रह पार पडला होता आणि जर विचारलं की बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोण केले होते तर आपल्याला सांगायचं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली होती फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर चार योग्य राहील सुभाषचंद्र बोस यांच्याद्वारा जे आहे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करण्यात आलेली होती आणि मित्रांनो याच प्रश्नाविषयी जर आपल्याला विचारलं की फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती असं जर विचारलं तर आपल्याला काय सांगायचं आहे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना हरिपुरा येथील अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती आणि हरिपूर येथील अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते असे जर विचारले तर आपल्याला काय सांगायचं आहे एकोणीसशे अडतीस या वर्षी हरिपुरा येथील अधिवेशन भरले होते ज्यामध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करण्यात आली होती तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य भारतातील कोणते आहे ते सांगायचं आहे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले भारतातील कोणते राज्य आहे ऑप्शन क्रमांक दोन वगैरे राहील गोवा हे जे राज्य आहे मित्रांनो भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे आणि याच प्रश्नाविषयी जर दुसरे आणखी आपल्यास काही प्रश्न विचारले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे त्याचं उत्तर की सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे असे जर विचारले तर आपल्याला उत्तर सांगायचं आहे राजस्थान हे राज्य आहे आणि त्याच्यानंतर विचारले की क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर उत्तर आहे मध्य प्रदेश हे राज्य आहे आणि जर विचारलं की सर्वात कमी लोकसंख्या असलेले भारतातील राज्य कोणते आहे तर उत्तर आहे आपल्याला सिक्कीम हे राज्य सर्वात कमी लोकसंख्या असलेले भारतातील राज्य आहे पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो रक्तगटाचा शोध खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लावण्यात आलेला आहे रक्तगटाचा शोध हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लावण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी आणि दोन राहील कार्ल लँडस्टेनर यांच्या द्वाराचे आहे सर्व गटाचा शोध लावलेला आहे आणि या ठिकाणी याच प्रश्नाविषयी अतिशय महत्वाचे आणखी काही प्रश्न होऊ शकतात जे की आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात गट प्रकार म्हणजेच रक्ताचे एकूण किती प्रकार आहेत ते सांगायचं आहे तर आपल्याला काय सांगायचं आहे एकूण चार प्रकार गटाचे प्रमुख आहेत आणि गट प्रकार कोणकोणते आहेत असं विचारले तर आपल्याला सांगायचं आहे ए बी ओ आणि ए बी हे चार रक्तगटाचे प्रमुख प्रकार आहेत आणि जर विचारलं की सर्व योग्य दाता रक्तगट कोणता मानला जातो तर आपल्याला काय सांगायचं आहे ओ मायनस हा जो रक्तगट आहे सर्व योग्य दाता असे मानला जात असतो आणि जर विचारलं की सर्व ग्राही रक्तगट कोणता आहे तर कोणता आहे प्लस हा जो रक्तगट आहे मित्रांनो सर्वग्राही रक्तगट मानला जात असतो पाहूया पुढचा प्रश्न भगवान गौतम बुद्ध यांनी सर्वात पहिला उपदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिला होता ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सारनाथ हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये गौतम बुद्ध यांनी सर्वात पहिला उपदेश दिला होता आणखी पाहूया महत्वाची माहिती याविषयी पहिला उपदेश कोणत्या नावाने साजरा किंवा ओळखला जात असतो असं जर विचारलं तर आपल्याला सांगायचं आहे धम्म परिवर्तन दिवस या नावाने सर्वात पहिला गौतम बुद्ध यांनी दिलेला उपदेश ओळखला जात असतो आणि जर विचारलं की सारनाथ हे कोणत्या राज्यामध्ये किंवा कोठे आहे तर सांगायचं आहे की जे आहे वाराणसीमध्ये आणि वाराणसी कुठे आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तर या ठिकाणी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे आणि जर विचारलं मित्रांनो त्याचविषयी त्याच प्रश्नाविषयी आणखी काही महत्वाचे प्रश्न आहेत जर विचारलं की गौतम बुद्ध यांचे निधन कोठे झाले तर आपल्याला काय सांगायचं आहे कुशीनगर येथे गौतम बुद्ध यांचे निधन झालेले आहे आणि जर विचारलं की गौतम बुद्ध यांचे निधन कोणत्या म्हणजे गौतम बुद्ध यांचे निधन जे झालेले आहे तो दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो तर सांगायचं आहे की महापरिनिर्वाण दिवस या नावाने गौतम बुद्ध यांचे निधन झालेला दिवस ओळखला जात असतो पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी स्वराज्याची मागणी सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीद्वारा केली होती ते सांगायचं आहे स्वराज्याची मागणी सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील लोकमान्य टिळक यांच्याद्वारा जे आहे स्वराज्याची मागणी सर्वप्रथम करण्यात आली होती आणखी महत्वाचे प्रश्न पाहूया या ठिकाणी काय काय तयार होऊ शकतात याविषयी गीता ग्रंथ कोणाचा आहे असं जर विचारलं तर आपल्याला सांगायचं आहे की लोकमान्य टिळक यांचा गीता रहस्य ग्रंथ आहे आणि जर विचारलं की लोकमान्य टिळक यांचे कोणकोणते वृत्तपत्र आहे तर आपल्याला केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांचे आहेत असं सांगायचं आहे आणि जर विचारलं की लोकमान्य टिळक यांचे निधन जे आहे ते कोणत्या वर्षी झाले होते तर आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो त्यांचे निधन जे आहे एकोणीसशे वीस या वर्षी झालेले होते पाहूया पुढचा प्रश्न काय आहे बुकर पुरस्कार जिंकणारी सर्वात पहिली महिला खालीलपैकी कोणती आहे बुकर पुरस्कार जिंकणारी सर्वात पहिली महिला खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अरुंधती रॉय ही जी महिला आहे बुकर पुरस्कार जिंकणारी सर्वात पहिली महिला आहे आणि विषयी आणखी एक महत्वाचे प्रश्न जे आहे ते पाहून घ्या की आरंधती राय यांचे एकूण किती पुस्तके आहेत आहे जर असं आपल्याला विचारलं तर मित्रांनो आपल्याला काय सांगायचं आहे त्यांचे एकूण दोन पुस्तके आहेत आणि जर आपल्याला विचारले की त्यांचे कोणते दोन पुस्तके आहेत तर सांगायचं आहे मित्रांनो द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे ए, यांचे एक पुस्तक आहे मित्रांनो आणि जर दुसरं विचारलं की तर आहे द मिनिस्ट्री ऑफ अट मोस्ट हॅपीनेस हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे जे की या ठिकाणी आपण पाहू शकता आणि जर असं विचारलं की अरुंधती राय यांच्या कोणत्या पुरस् पुस्तकासाठी त्यांना बुकर पुरस्कार देण्यात आला होता तर आपल्याला काय सांगायचं आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकासाठी अरुंधती रॉय यांना बुकर पुरस्कार हे एक देण्यात आला होता तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे राजाराम मोहनराय यांना कोणत्या राजाराम मोहनराय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती राजा राम यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना आहे राजा राम मोहनराय द्वारा करण्यात आलेली होती आणि पाहूया आणखी महत्त्वाचे प्रश्न याच्या विषयी काय काय आहेत मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी की या ठिकाणी राजाराम राय यांचे वृत्तपत्रे कोणकोणते आहेत असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो संवाद कौमदी हे एक आहे आणि मिरातुल हे दुसरे एक वृत्तपत्र त्यांचेच आहे या ठिकाणी पाहून घेऊ शकता आणि जर विचारलं की राजा राम राय यांना राजा ही उपाधी कोणी दिली होती तर आपल्याला काय सांगायचं आहे मित्रांनो त्यांना जी उपाधी आहे अकबर दुसरा यांनी दिलेली होती आणि सतीप्रताप बंदीस मदत करणारे कोणते व्यक्ती होते असं जर विचारलं तर आपल्याला सांगायचं आहे राजाराम राय हे सतीप्रताप बंदीस मदत करणारे एक भारतीय व्यक्ती बनले होते पाहूया पुढचा प्रश्न काय आहे रोहतांग बोगद्याचे नवीन नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे रोहतांग बोगद्याचे नवीन खालील पैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अटल बोगदा असे जे आहे रोहतांग बोगद्याचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे आणि याच विषयी आणखी काही महत्वाचे प्रश्न आहेत जे की आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात तर पाहूया की या ठिकाणी अटल बोगद्याची एकूण लांबी किती आहे असं जर विचारलं तर आपल्याला मित्रांनो सांगायचं आहे की या ठिकाणी नऊ पॉईंट झिरो दोन किलोमीटर एवढी या ठिकाणी अटल बोगद्याची एकूण लांबी आहे आणि अटल बोगदा कोणत्या दोन स्थानाला किंवा ठिकाणाला जोडतो असं जर विचारलं तर सांगायचं आहे लेह आणि या ठिकाणी मणिला या दोन जिगा दोन ठिकाणाला जे आहे अटल बोगदा जोडत असतो आणि जर विचारलं की अटल बोगदा कोणत्या राज्यामध्ये आहे तर आपल्याला सांगायचं आहे की हिमाचल प्रदेशामध्ये अटल बोगदा हा स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर का आहे भारतामध्ये एकूण किती शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत भारतामध्ये एकूण किती शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो एकूण आठ जे आहे भारतामध्ये शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत आणि पाहूया या ठिकाणी कोणकोणते ते शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत मित्रांनो तर पाहून घ्या की भरतनाट्यम जर आपल्याला विचारले की कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे सांगायचा आहे तामिळनाडू राज्याचा कुचीपुडी हा नृत्य प्रकार विचारला तर सांगायचा आहे आंध्र प्रदेश या राज्याचा या ठिकाणी सत्रिय हा नृत्य प्रकार विचारला तर सांगायचं आहे आसाम या राज्याचा आहे आणि जर विचारलं की कथकली मोहिनी आटम हे दोन्हीही नृत्य प्रकार कोणत्या राज्याचे आहेत असं विचारलं तर सांगायचं आहे, आहे केरळ या राज्याचे आहेत आणि त्याच्याच ते नंतर ओडिसी हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचे आहे असं विचारलं तर सांगायचं आहे की ओडिसा राज्याचा आहे आणि त्याच्यानंतर मणिपुरी हे शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे असं विचारलं तर मित्रांनो आपल्याला काय सांगायचं आहे मणिपूर या राज्याचा आहे आणि कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा किंवा कोणत्या भागाचा आहे तर सांगायचं आहे की उत्तर भारताचा आहे तर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे चीनची व्यावसायिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे चीनची व्यावसायिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे शांघाई ही जी राजधानी आहे चीनची एक व्यावसायिक मित्रांनो व्यावसायिक राजधानी आहे ही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि पुढचे प्रश्न पाहूया आणखी याविषयी काय महत्वाचे बनवू शकतात ते मित्रांनो या ठिकाणी चीनची राजधानी कोणती आहे असं जर विचारलं तर आपल्याला काय सांगायचं आहे मित्रांनो चीनची राजधानी बीजिंग आहे असं सांगायचं आहे या ठिकाणी आणि जर विचारलं की चीनची मुद्रा कोणती आहे तर युवान नावाची चीनची मुद्रा आहे आणि जर विचारलं की चीनची शोक नदी कोणती आहे तर आपल्याला काय सांगायचं आहे हुवांगो ही जी नदी आहे मित्रांनो चीनची एक शोक नदी म्हणून ओळखली जात असते तर मित्रांनो ही पुन्हा एकदा माहिती पाहून घ्यायची आहे आपल्याला चीनची राजधानी बीजिंग आहे चीनची मुद्रा युवान आहे आणि चीनची शोक नदी जी आहे हु वांगो ही एक नदी आहे आणि जर विचारलं की चीनची व्यावसायिक राजधानी कोणती आहे तर शांघाही ही राजधानी चीनची या ठिकाणी व्यावसायिक राजधानी आहे आपल्याला असं सांगायचं आहे कोरोनाचा सर्वात पहिला डोस कोणत्या व्यक्तींना देण्यात आला होता कोरोनाचा सर्वात पहिला डोस हा कोणत्या व्यक्तींना देण्यात आला होता ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील मनीष कुमार यांनाचे आहे कोरोनाचा सर्वात पहिला एक डोस देण्यात आलेला आहे जर आपल्याला विचारलं की कोरोनाचा सर्वात पहिला डोस कोणत्या दिवशी देण्यात आला होता तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी उत्तर काय सांगायचं आहे ठिकाणी सोळा जानेवारी दोन हजार एकवीस हे त्याचं उत्तर राहणार आहे आणि जर विचारलं की सर्वात पहिला कोरोनाचा रुग्ण कोणत्या राज्यात आढळला होता तर आपल्याला सांगायचं की केरळ या राज्यामध्ये सर्वात पहिला होता तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे भारत बायोटेक ही संस्था कोरोनाची कोणती लस तयार करत असते भारत बायोटेक ही संस्था कोरोनाची कोणती लस तयार करत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कोवॅक्सिन ही जी लस आहे मित्रांनो भारत बायोटेक ही संस्था एक तयार करत

आणि ही जी संस्था आहे मित्रांनो जर कोणत्या राज्यामध्ये किंवा शहरामध्ये स्थित आहे म्हणलं तर आपल्याला हैदराबाद या शहरामध्ये स्थित आहे असं सांगायचं आहे आणि आपल्याला जर विचारलं की कोविशिल्ड ही लस जी आहे ती कोणती संस्था तयार करत असते तर आपल्याला मित्रांनो सांगायचं आहे की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ती कोविशिल्ड ही लस तयार करत असते तर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य खालील पैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे भारतामधील सर्वात जास्त लोकसंख्या स्थित असलेले राज्य आहे आणि मित्रांनो उत्तर प्रदेशाविषयी जर विचारलं आपल्याला की लोकसंख्येच्या लोकसभेच्या सीट किती असतात उत्तर प्रदेशामध्ये तर एकूण सीटा असतात आन्सी एवढ्या लोकसभेसाठी आणि जर आपल्याला विचारलं की, की उत्तर प्रदेशाच्या राज्यसभेसाठी एकूण सीटा किती असतात तर आपल्याला मित्रांनो उत्तर सांगायचं आहे एकूण एकतीस सीटा असतात आणि जर विचारलं की उत्तर प्रदेशात प्रदेशासाठी विधानसभेच्या सीटा किती असतात तर चारशेहून प्लस सीटा त्या ठिकाणी विधान परिषद विधानसभेसाठी असतात ते सांगायचं आहे आणि जर विचारलं की उत्तर प्रदेशाच्या विधान परिषदेसाठी एकूण किती सीटा असतात तर मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे की शंभर ऊन जास्त किंवा शंभर एवढ्या जे सीटा असतात ते उत्तर प्रदेशामध्ये विधान परिषदेसाठी असतात तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासमोर नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे नीती आयोगाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती तर मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील नीती आयोगाची जी स्थापना आहे मित्रांनो या ठिकाणी एक जानेवारी दोन या दिवशी या वर्षी करण्यात आलेली होती आणि जर विचारलं की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर सांगायचं आहे आपल्याला सांगा नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि जर विचारलं की नीती आयोगाचे उप अध्यक्ष कोण आहेत तर आपल्याला सांगायचं की उपत, उप उप अध्यक्ष राजीव कुमार आहेत आणि जर विचारलं की नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत तर आपल्याला सांगायचं हे अमिताभ कांत हे जे आहेत या ठिकाणी नीती आयोगाचे सीईओ व्यक्ती बनलेले आहेत पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर काय आहे मित्रांनो no. भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान खालीलपैकी युद्ध अभ्यास किंवा युद्ध सराव असतो ते सांगायचं आहे भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान खालील युद्ध अभ्यास असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील शक्ती युद्ध अभ्यास जो आहे मित्रांनो भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान असतो आणि जर आपल्याला विचारलं की वज्र वज्रप्रहार हा युद्ध अभ्यास कोणत्या देशादरम्यान असतो तर सांगायचा आहे की भारत व अमेरिका या दोन देशादरम्यान असतो आणि जर आपल्याला विचारलं मित्रांनो की मालाबार युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान किंवा कोणत्या कोणत्या देशादरम्यान असतो तर सांगायचं आहे जपान ऑस्ट्रेलिया अमेरिका भारत या सर्व देशाच्या दरम्यान मालाबार या ठिकाणी युद्ध सराव किंवा युद्ध अभ्यास हा असतो आणि जर विचारलं की अजय वारियर हा युद्ध अभ्यास कोणत्या देशादरम्यान असतो तर सांगायचा आहे भारत व इंग्लंड या दोन देशादरम्यान असतो तर मित्रांनो आजची ही सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लायक नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल अपलोड करता त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये